सी डी देशमुख ज्यावेळी होते, सी डी देशमुख सगळ्यांनाच माहिती असेल असं माहिती नाही, पुढच्या मंडळींना माहिती आहे, सी डी देशमुख आपले अर्थमंत्री होते पहिले. एसएससीला म्हणजे मॅट्रिकला पहिलं येणं म्हणजे हे सातत्यानं ते प्रत्येक परीक्षेत पहिले आले. परीक्षेचा रिझल्ट होता त्यावेळी ते सकाळी अतिशय अस्वस्थ होते, लवकर उठले खूप आणि निघाले. आईने विचारलं की काय रे बाबा चिंतामणी, आज विश्वास वाटत नाही का पहिला येणार हा? तो म्हणला नाही आई, दुसरा कोण आलाय ते बघायचंय मला. ह्याला आत्मविश्वास म्हणतात. मला बोलताना सुद्धा असं होत, दुसरा कोण आलाय ते मला पाहायचंय, पहिला मीच. ही इतकी वृत्ती, इतकं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास. म्हणजे ज्यावेळी नेहरूंचं आणि त्यांचं पटलं नाही, त्या माणसानी आपला राजीनामा त्यांच्या हातात दिला, इथून निघाले, हैदराबादला जाऊन स्थायिक झाले. ते कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. एक कुठेतरी रेल्वेचा ऍक्सिडेंट होतो आणि लालबहादूर शास्त्री राजीनामा देतात. राजकारणात येण्याची काहीतरी एक भूमिका होती, मला द्यायचंय, समर्पण होतं, माझं आयुष्य यापुढे तुमचं आहे, मी तुमच्यासाठी झटणार आहे, तुम्हाला देणार आहे सगळं. आता तुम्ही राजकारण्यांच्या बाबतीत बघताय कसे आहेत, काय पद्धतीनं जगत. मला काल विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरनं हुसकावून लावणं बरोबर आहे का, मारणं बरोबर आहे का? माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, एन्क्रोचमेंट नसावी वगैरे सगळं मला मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी, माझं मी आज जर काम करत असेल, माझ्या दोन वेळेच्या माझ्या त्या भाकरीसाठी मी जर काम करत असेल आणि ते काम मला नसेल तर मी काय करेन? तुम्ही खात असाल तर तुमच्या हातातलं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करू द्या. माझा जर काही ते चुकीचं असेल, मला तुम्ही तो इतकी वर्ष का नाही तुमच्या कॉर्पोरेशननी ते डिमार्केशन केलेली, फेरीवाल्यांची काही चूक नाही आहे, चूक तुमची आमची आहे. आपण कॉर्पोरेशनला विचारलं का नाही आहे? आपण आपल्यामध्ये इतके मशगूल असतो, मी 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 आणि मी.